there were different system of civil procedure. There were different system of civil procedure. Civil procedure in different part of country. In different part of country. Different part of country. Yes. Here we write down the one sentence. That sentence states that the before 1859, British India होती था. British India मधे different part of country होते हैं. Different part of country मधे जो क्या civil procedure होती थी वेगळी वेगळी होती. Uniform नव्हती. Uniformity नव्हती. एक जिनसी पणा नव्हता. म्हणजे एक कोड हा एप्लीकेबल होत नव्हता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मग जो काही संस्थान असेल जो राजा असेल त्याप्रमाणे त्याचं ते सिव्हिल कोड असायचं. त्याप्रमाणे तिथं युनिफॉर्मिटी नव्हती. त्यानंतर पुढे द फर्स्ट युनिफॉर्म कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर वॉज इनॅक्टेड The first uniform code of civil procedure was enacted in 1859 मध्ये uniform civil code स्थापन करण्यात आला निर्माण करण्यात आला इनॅक्ट करण्यात आला बनवण्यात आला लेजिस्लेट करण्यात आला हा तुम्हाला तुमचा फर्स्ट एक क्वेश्चन झालेला आहे मल्टीपल चॉईस क्वेश्चन की हा सुरुवातीला कधी झाला तर त्याचं साल विचारतील येस पुढे नेक्स्ट दॅट इज बट दॅट कोड वॉज अल्सो not made applicable to the supreme courts supreme courts in presidency town residency presidency residency towns and to the presidency small courts and to the presidency small courts हा जो 1859 ला इनॅक्ट करण्यात आलेला जो काही हा युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे तो सिव्हिल कोड जरी बनवला असेल इनॅक्ट केला असेल तरी पण तो ह्या कोर्टाला ऍप्लिकेबल केला गेला नव्हता तर ते कोर्ट होते पहा सुप्रीम कोर्ट इन प्रेसिडेन्सी टाउन्स किती तुम्ही इंडियन लीगल हिस्ट्री मध्ये पाहिलेले असतील की ते प्रेसिडेन्सी टाउन्स कुठले आणि ते कोर्ट कुठले हे तुम्हाला माहिती आहे तर त्या कोर्टात पण हा ऍप्लिकेबल केला गेला नव्हता त्याचबरोबर तिथे आणखीन एक कोर्ट होते प्रेसिडेन्सी स्मॉल कॉज कोर्ट त्या कोर्टामध्ये पण हा युनिफॉर्म सिव्हिल कोड ऍप्लिकेबल कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1859 चा ऍप्लिकेबल केला गेला नव्हता पुढे त्यातच पुढे some amendments were made therein and code was applied to the whole British India
टू द होल ब्रिटिश इंडिया. ब्रिटिश इंडिया. तर आपण इथं असं लिहून घेतलं की त्यामध्ये हा 1859 चा जो काही सिव्हिल प्रोसिजर होता, सिव्हिल प्रोसिजर कोड, की तो ऍप्लिकेबल केला नाही, परंतु नंतरहून ऍप्लिकेबल केला, परंतु त्यामध्ये काही अमेंडमेंट केल्या आणि नंतरहून तो होल ब्रिटिश इंडियाला ऍप्लिकेबल केला. होल ब्रिटिश इंडियाला त्यामध्ये अमेंडमेंट केल्या, काही दुरुस्ती केल्या आणि नंतरहून दुरुस्त करून तो ऍप्लिकेबल केला. त्याच पुढे बट देअर वेर मेनी डिफेक्ट्स. But there were many defects. In it. And therefore, new code. was enacted in 1877. Full stop. Again, another code was enacted in 1882, which was also amended from time to time. Here we write down that code having many defects, and a new code was enacted in 1877. 1877 परत एक नवीन कोड again another code was enacted in 1882. परत आणखी एक कोड इनॅक्टमेंट करण्यात आला आणि तो 1882 ला, which was also amended. आणि जो हा 1882 चा जरी कोड निर्माण करण्यात आला असेल, तो ऍप्लिकेबल केला असेल, तरी पण त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काय होतं, डिफेक्ट होतं, आणि त्या डिफेक्ट वेळोवेळी अमेंडमेंट केल्या आणि त्या अमेंडमेंट करून ते डिफेक्ट घालवले. दिस इज अ स्मॉल हिस्ट्री रिगार्डिंग द सिव्हिल प्रोसिजर कोड. ही छोटीशी हिस्ट्री आपण इथं लिहून घेतलेली आहे. ठीक आहे, एनी डाऊट? नो सर. ठीक आहे सर. मग ते 1882 नंतर 1870 आणि 1859 रिपील केला गेला ना? येस येस येस. ओके सर, ओके, थँक्यू. तर मला एक फक्त एक आन्सर सांगा की आता जो आपण कोर्टामध्ये जो काही कोड आहे अप्लिकेबल, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, त्याच इयर काय? 1908. येस, 1908. तर हा 1908 जो काही आपण सीपीसी पाहतो, त्याच्यामध्ये पण काही, त्याच्या अगोदर पण काही कोड होते आणि त्या कोड मध्ये हा वेळोवेळी अमेंडमेंट झालेला आहे. मग त्या महत्वाच्या अमेंडमेंट आपण इथं आणखी थोड्याशा हिस्ट्री पार्ट मध्ये पाहणार आहेत. तर आता जो आपण पुढचा पॅरा पाहणार आहे, तो आता आपला 1908 चा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, त्या संदर्भात पाहणार आहेत. येस, नेक्स्ट पॅरा. इन 1908, the present code of civil procedure was enacted. Sir, can you repeat? Sorry sir.
कैन यू रिपीट अगेन? इन 1908 द प्रेजेंट कोड ऑफ सिविल प्रोसीजर, द प्रेजेंट कोड ऑफ सिविल प्रोसीजर वॉज इनएक्टेड, वॉज इनएक्टेड. आता जो आपण ऍप्लिकेबल केलेला कोड आता ऍप्लिकेबल आहे, इनफोर्स आहे, तो जो कोड आहे तो कोड कधी इनएक्ट केलेला आहे, तर 1908 ला इनएक्ट केलेला आहे. पुढे त्यातच पुढे इट वॉज अमेंडेड बाय टू इम्पॉर्टंट अमेंडमेंट ऍक्ट. इट वॉज अमेंडेड by two important amendment, amended by two important amendment acts, ACTS acts, amendment acts of 1951 सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये झालेल्या आहेत. फुल स्टॉप. त्यातच पुढे ऑन द होल WHOLE, दिस कोड वर्क सॅटिस्फॅक्टरीली. This code worked satisfactorily. Though there were some defects in it. आपण जो हा कोड पाहतो तो कोड कसा आहे, काही सम डिफेक्ट आहेत असं आपण बघितलं, परंतु तो सॅटिस्फॅक्टरी काय होतोय, वर्कड होतोय, ऍप्लिकेबल होतोय. हा जरी सॅटिस्फॅक्टरी ऍप्लिकेबल होत आहे, वर्कड होत आहे, तरी पण काही डिफेक्ट आहेत. त्या डिफेक्ट संदर्भात काही सजेशन सांगितलेले आहेत. मग ते सजेशन असल्यामुळे हे बाबा कुठलाही ऍक्ट असेल आणि त्यामध्ये काही डिफेक्ट असतील तर ते डिफेक्ट काय केले जातात, दूर केले जातात. कसे? अमेंडमेंट करून. तर त्याप्रमाणे हा जो काय आपला प्रेझेंट अमेंडमेंट आहे, प्रेझेंट सिव्हिल प्रोसिजर कोड आहे 1908 चा, त्याच्यामध्ये पण डिफेक्ट होता आणि त्या डिफेक्ट दूर केले गेलेले आहेत अमेंडमेंट ऍक्टने 1991 चा 1956 चा, असे दोन अमेंडमेंट झालेले आहेत. पुढे some important changes
मेड बाय अमेंडमेंट ऍक्ट, मेड बाय अमेंडमेंट ऍक्ट, मेड बाय अमेंडमेंट ऍक्ट. तिथं आपण असं म्हटलं होतं की त्या अमेंडमेंट नुसार त्यामध्ये चेंजेस करण्यात आला. मग त्या अमेंडमेंट काय किंवा ते कन्सिडरेशन काय किंवा ते पॉईंट काय की ते पॉईंट ह्या इंडियन ह्या कोडमध्ये त्या अमेंडमेंट ऍप्लिकेशन करण्या कन्सिडरेशन करण्याचे पॉईंट की त्या कन्सिडरेशन करून इथं अमेंडमेंट करायची गरज पडलेली आहे. तर फर्स्ट पॉईंट आहे, फर्स्ट पॉईंटला लिटिगंट, लिटिगंट वादी, लिटिगंट एल आय टी आय जी ए एन टी लिटिगंट, नंबर वन लिटिगंट शुड गेट, लिटिगंट शुड गेट फेअर ट्रायल, लिटिगंट शुड गेट फेअर ट्रायल, शुड गेट फेअर ट्रायल इन अकॉर्डन्स फेअर ट्रायल, इन अकॉर्डन्स, इन अकॉर्डन्स, in accordance with the accepted, with the accepted, with the accepted principles of natural justice, principles of natural justice. Principles of natural justice. इथे अमेंडमेंट करायची गरज पडली आणि हा पॉईंट अमेंडमेंट करायची गरज पडली तरी आपण ते पॉईंट घेतो. त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट असा लिहून घेतला की जो कोड होता त्या कोडमध्ये ह्या पॉईंट हे कन्सिडरेशन करणं महत्वाचं होतं. तर तो पॉईंट असा आहे द लिटिगंट शुड गेट अ फेअर ट्रायल, की जो वादी आहे की ज्याच्या संदर्भात तो पर्सन तिकडे त्याचा राईट व्हायलेट झालेला आहे सिव्हिल राईट आणि तो कोर्टामध्ये तो रिमेडी सीक करतोय, तर तो जो लिटिगंट आहे त्या लिटिगंटला फेअर ट्रायल हे दिलं गेलं पाहिजे. त्याची जी ट्रायल आहे ती ट्रायल फेअर असली पाहिजे, उचित असली पाहिजे आणि त्याचबरोबर ऍक्सेप्टेड प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आणि ट्रायल मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस हे ऍक्सेप्टेड केले गेले पाहिजे. ठीक आहे, प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस माहित आहेत. एनीवन हॅलो ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस नो मॅन शॅल बी कंडेम्ड विदाउट अनहर्ड, त्यानंतर नो मॅन शॅल बी जज इन हिज ओन केस आणि थर्ड आहे रिझन डिसिजन. असे तीन प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहेत की ते प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस ह्या कोडमध्ये इन्सर्ट करा अशी मागणी होती, अशी अमेंडमेंट होती. त्यानंतर सेकंड पॉईंट, सेकंड पॉईंट एव्हरी एफर्ट शुड बी मेड, एव्हरी एफर्ट प्रयत्न, एव्हरी एफर्ट, एव्हरी एफर्ट ई डबल एफ ओ आर टी एफर्ट, एव्हरी एफर्ट शुड बी मेड, शुड बी मेड, एव्हरी एफर्ट शुड बी मेड टू एक्सपेडिएट तात्काळ जलद, टू एक्सपेडिएट, एव्हरी एफर्ट शुड बी मेड टू एक्सपेडिएट ई एक्स पी ई डी आय टी ई एक्सपेडिएट, एक्सपेडिएट the disposal of civil suit, disposal of civil suit, disposal of civil suit and proceedings, and proceedings, and proceedings, and proceedings, so that, so that, so that justice may not be delayed, justice may not be delayed, justice may not be delayed. तर हे अमेंडमेंट करण्याकरता हे दुसरं असं कन्सिडरेशन आहे की ह्या पण पॉईंट विचारात घ्या आणि त्यामध्ये अमेंडमेंट करा असं सांगितलेलं आहे. आणि तो पॉईंट असा आहे की एव्हरी एफर्ट शुड बी मेड टू एक्सपेडिएट द डिस्पोजल ऑफ सिव्हिल सूट, की जो सिव्हिल सूट आहे हा सिव्हिल सूट डिस्पोज अप करण्याकरता, त्याची विल्हेवाट लावण्याकरता, म्हणजे त्याच्यामध्ये निकाल देण्याकरता, तो लवकरात लवकर कशा प्रकारे न्याय दिला जाईल किंवा कसा लवकरात लवकर त्याचा तो
डिसिजन दिले जाईल, जजमेंट दिले जाईल याच्याकरता प्रयत्न केले गेले पाहिजेत. आणि त्याचबरोबर जस्टिस मे नॉट बी डिलेड, आणि जो न्याय आहे हा न्याय देण्याकरता उशीर नाही झाला पाहिजे, असं हे दुसरं कन्सिडरेशन होतं त्या अमेंडमेंट करण्याकरता. तो न्याय जलद गतीने देण्यात यावा, लवकरात लवकर देण्यात यावा. आणि त्याचबरोबर की तो जो काही सिव्हिल सूट आहे हा सिव्हिल सूट डिस्पोजल म्हणजे विल्हेवाट लावायची त्याची, किंवा तो जलद गतीने चालवावा, असा हा दुसरं सेकंड कन्सिडरेशन होतं त्या अमेंडमेंट संदर्भात. त्यानंतर थर्ड कन्सिडरेशन आहे तिसरं, द प्रोसिजर शुड नॉट बी कॉम्प्लिकेटेड. 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 आणि तिसरं कन्सिडरेशन असं होतं त्या अमेंडमेंट मध्ये, असं सांगितलं होतं त्या अमेंडमेंट मध्ये, असं विचारात घ्यायला सांगितलं होतं की जी प्रोसिजर आहे, जी काय 1908 जो काय सिव्हिल प्रोसिजर कोड आहे त्या कोड मध्ये जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कॉम्प्लिकेटेड नसावी याकरता कन्सिडरेशन सांगितलं होतं. याकरता ते जे काय अमेंडमेंट होते त्या अमेंडमेंट मध्ये ह्या गोष्टी विचारात घेतल्या होत्या की ती प्रोसिजर होती सिव्हिल प्रोसिजर कोड, ती प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कॉम्प्लिकेटेड नसावी. त्यानंतर पुढे त्यातच and should at most extend possible ensure fair deal to the poorer section of community, to the poorer P-O-O-R-E-R poorer sections of the community, poorer sections of the community who do not have means to engage 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 a pleader to defend their case. Here we write down the third consideration regarding that amendment. That consideration state that the procedure should not be complicated and should be the at most extent possible. Tichi procedure ahe 1908 cha jo procedure code ahe tyatmadhe ji ka procedure ahe ti procedure sope asli pahijel ani ti fair deal asli karnar asli pahijel konala poorer section of the community madhe poorer sections ahe poorer garib lok ahe poorer sections ahe तर त्या पोरर सेक्शन करता त्या कोड मध्ये अशी प्रोव्हिजन केली पाहिजे की जे पोरर सेक्शन आहे ते स्वतःला लॉयर एंगेज करू शकत नाहीत, प्लेडर एंगेज करू शकत नाहीत आणि त्यानुसार ते डिफेंड करू शकत नाही, अशी प्रोव्हिजन पण त्या कोड मध्ये करावी. ओके, असं हे तीन कन्सिडरेशन आपण पाहिलेलं आहे की त्या अमेंडमेंट 1951 आणि 1956 अशा दोन महत्वाच्या अमेंडमेंट केल्यात आणि त्या अमेंडमेंट मध्ये ह्या तीन कन्सिडरेशन विचारात घेण्यात याव्या, त्या करण्याकरता त्या कारणास्तव त्या अमेंडमेंट करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, आता उद्या आपण 1976 पण एक मेजर अमेंडमेंट झालेली आहे, 1976 पण ह्या कोडमध्ये मेजर अमेंडमेंट झालेले आहेत. तर त्या अमेंडमेंट मध्ये कुठल्या कन्सिडरेशन सांगितल्या गेलेल्या आहेत त्या आपण हे उद्याच्या लेक्चरला पाहूया. ठीक आहे, येस सर. ठीक आहे, आपण येस आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहतोय. आणखीन आपला हा सिव्हिल प्रोसिजर कोड स्टार्ट केलेला नाहीये, फक्त आपण त्याची हिस्ट्री पाहत आहे.
हिस्ट्री मध्ये काय डाउट असेल तर विचारा, हिस्ट्री पण तुम्हाला एक्झामिनेशनला विचारू शकते. म्हणजे सुरुवातीला कधी झाला, परत त्यामध्ये अमेंडमेंट काय झाल्या, महत्वाच्या अमेंडमेंट कधी झाल्या, हे पण क्वेश्चन तुम्हाला आस्क करू शकते युनिव्हर्सिटी. रेकॉर्ड लेक्चर आणि प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे तुम्हाला तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये असतील कदाचित, एसएमई ला आहे का ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ तुम्हाला? नेक्स्ट टाइम नाही का? ठीक आहे, मग आपण प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसच्या काही आपण पॉइंट आपण डिस्कस करूया, परंतु ते तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये डिटेल्स आहेत प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. सर ते प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस ते तीनच आहेत, ते जर काय आता डिक्टेट केलं तर लिहून घेता येतील. चालेल, मी उद्या स्टार्टिंगलाच डिक्टेट करतो. येस सर, थँक्यू. होणार नाही, एक मिनिट राहिलेलं. ठीक आहे, आणखी काय डाऊट असेल तर विचारा रिगार्डिंग हिस्ट्री. आज जी आपण हिस्ट्री पाहिली त्यामध्ये काय डाऊट असतील तर ठीक आहे. मला पहिल्यांदा सांगा फक्त की हा सिव्हिल